तर आपण पाहतोय मनसे महायुतीत आली तर स्वागतच असं यावेळेस उदय सामंत यांनी म्हटलं आहे. मात्र या घडीची एक मोठी बातमी म्हणावी लागेल, ती म्हणजे मनसे महायुतीत सामील होणार का यावरती अगदी काही वेळापूर्वीच बैठक झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे होते. तर यावेळेस नेमकी कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली हे पाहणे महत्वाचं असणार आहे. तर अगदी 2 दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल देखील राज ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली होती. आणि त्याच अनुषंगानं आता आज पुन्हा एकदा ताज लँड्स या हॉटेलमध्ये राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली आहे. कोणत्या जागांवरती यावेळेस चर्चा झाली आहे, नेमकी काय खलबत्तं सुरू आहे या संदर्भात आपलं एक प्रत्येक अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मात्र आपण पाहतोय 1.5 तासाहून जास्त काळ झाला या तिघांमध्ये बैठक झाली आहे. राज ठाकरे सध्या 2 जागांवरती आग्रही असल्याचं कळतंय, ती म्हणजे दक्षिण मुंबई आणि नाशिक. नाशिक किंवा मग शिर्डी या 3 जागांसाठी खरं तर राज ठाकरे आग्रही आहेत. मात्र नाशिक आणि शिर्डीमध्ये कोणतीही जागा दिली तरी चालेल. मात्र शिवसेना अर्थातच शिंदे यांची शिवसेना, तसेच भाजप आणि यानंतर अजित पवार यांचं आता महायुतीमध्ये मनसे आल्यानंतर नेमकी जागावाटपांमध्ये कशा पद्धतीनं बदल केले जात आहेत, कोणत्या जागा कोणाला दिल्या जात आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तर सध्या राज ठाकरे 2 जागांवरती आग्रही असल्याचं कळतंय, ते म्हणजे नाशिक आणि दक्षिण मुंबई. तर यामध्ये नेमकी कशा पद्धतीनं खलबत्त केली जाते, खलबत्त होतीये हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आपण ही एक आत्ताची महत्वाची बातमी पाहतोय, ती म्हणजे शहांच्या भेटीनंतर तिन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली आहे. या बैठकीत नेमकं काय होत आहे, राज ठाकरे महायुतीत सामील होणार का, या संदर्भातली कधी अधिकृत घोषणा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि मराठी भाषेच्या प्रश्नासाठी या अनेक मुद्द्यांवरती कायमच एक भूमिका आग्रही अशी घेतलेली आहे. आणि त्यामुळे त्याच्यावरती काय योग्य तो निर्णय आहे त्याचे ते स्वतः निर्णय घेऊ शकतात आणि शिंदे फडणवीस तसा निर्णय करू शकतात. अमितजी शहांबद्दल भेटीचं म्हटलं तर त्यांनी उघड भेट घेतलेली आहे. काही लोक राजकारणामध्ये बघतात आपण गुपचूप भेटी घेतात, ठीक आहे त्यांचा तो प्रश्न असतो, सिक्रसी पाळावी लागते राजकारणामध्ये, पण त्यांनी उघड भेट घेतलेली आहे. राजकारणामध्ये कोणी कोणाला भेटू शकतं, चर्चा करू शकतं, मला असं वाटतं तो राजकारणाचा पाया आहे. आणि त्या दृष्टिकोनातून राज ठाकरे यांच्याशी संवाद आणि त्यातून महाराष्ट्रासाठी काही हित तयार झालं तर त्याचं मी स्वागतच करते. आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरेंच्या वाईट वागणुकीमुळं खरं तर उद्धवजींनी त्याला ढकललेला आहे, राजजींना, राजसाहेबाला उद्धवजींनी ढकललेला आहे. आणि त्यामुळं मला वाटतं देशकल्याणाकरता, राष्ट्रकल्याणाकरता, मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाकरता, मोदीजींच्या गॅरंटीवर हा देश पुढे नेण्याकरता राजसाहेबांनी जर काही विचार केला तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. हिंदुत्वाच्या विचारातून भक्कम सगळ्यांना घेऊन नगर होत असेल आणि ह्यांनी विरोधी पक्षांनी वंचितला एकत्र घेतलं तर चालतं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एकत्र घेतलं तर चालतं, जानकरांना भेटलं तर चालतं, आम्ही राजसाहेबांना घेतलं तर मग मिरच्या काय धोमताय. तुम्हाला किती तुम्ही 100 मित्र घेतले तर तुम्हाला चालतात, पण आम्ही अगर हिंदुत्वाच्या नावाने अगर विषय अगर भक्कम होत असेल, कारण राजसाहेब ठाकरे हे पण मूळ हिंदुत्वादी आहेत आणि हिंदुत्वादी विचाराचे लोक एकत्र येऊन अगर हिंदू राष्ट्राला अजून भक्क करत असतील तर त्याच्यामध्ये कोणाला मिरच्या लागण्याचं कारण नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.